हाय एवरीवन, कल ना मुझे फॉरेन से कॉल आया था, वीडियो कॉल मेरे फ्रेंड का। काफी देर तक तो उसकी बातें चल रही थी, फिर कॉल कट करते वक्त कह रही अब तुम करना। बाप रे बाप, कितना बड़ा टेंशन है, ओवरसीज कॉल करना कितना एक्सपेंसिव है। फिर मुझे याद आया MSCIT में हमने स्काइप टूल का इस्तेमाल किया था, जिससे नो पैसा नो मोबाइल कट, चाहे जितनी देर तक वीडियो कॉलिंग करो। चलिए देखते हैं MSCIT सेशन नंबर 31 में स्काइप टूल का इस्तेमाल। मित्रांनो, आजकाल आपण सगळ्या गोष्टींसाठी इंटरनेट वापरतो। आपला तो जणू श्वासच झालाय म्हणा ना। म्हणजे माहिती शोधण्यापासनं, सुंदर सुंदर इमेजेस वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी, चांगले चांगले माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी, अगदी पिक्चर पाहण्यासाठी आणि अशा कित्येक अजून गोष्टींसाठी इंटरनेटच लागतं। मग कॉल करण्यासाठी पण इंटरनेट वापरता येतं का? तर हो, आणि त्यासाठी स्काईपसारखी अतिशय हाताळायला सोपी आणि उत्तम टूल्स अवेलेबल आहेत। तर चला बघूया स्काईप कसं वापरायचं। त्यासाठी ब्राउझरमध्ये जा आणि ॲड्रेस बारवरती स्काईप असं टाईप करा। skype.com नावाची साईट तुम्हाला दिसेलच। या साईटवर गेल्यावर पहा, समोर डाउनलोड स्काईप नावाचं बटन दिसतंय, त्यावर क्लिक करा। आता स्काईप डाउनलोड व्हायला सुरुवात होईल। स्काईप डाउनलोड झाल्यावरती ते रन या बटणावर क्लिक करा। इथे तुम्हाला स्काईप मोबाईलवरती घेता येण्याची देखील सुविधा दिसेल। स्काईप इन्स्टॉल करूया। पहा, स्काईप इन्स्टॉल झालं आणि आता उघडलं देखील। स्काईपमध्ये कॉल करता येण्यासाठी पहिल्यांदा साइन इन करा। जर तुमच्याकडे तुमचा स्काईप आयडी आधीपासूनच असेल तर मात्र लॉग इन करा। साइन इन कसं करतात बघूया। इथे आता तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी घाला। आपण ईमेल आयडी घालूया, त्याच्यानंतर पासवर्ड सेट करूया। आता तुमची थोडीशी माहिती स्काईपमध्ये द्यावी लागेल, जसं की तुमचं पहिलं नाव आणि तुमचं आडनाव। तुमच्या ईमेलला व्हेरीफाय देखील करावं लागेल। आता हे व्हेरीफाय कसं करायचं तर बघा, एक कोड तुमच्या मेल आयडीवरती जो तुम्ही मगाशी स्काईप आयडी म्हणून दिलाय तिथे आला असेल, तो इथे घाला। एक व्यक्तीच हे अकाउंट बनवतोय आणि हे ऑटोमेटेड नाही आहे हे कन्फर्म करण्यासाठी समोर जो कोड दिसतोय तो इथे घाला आणि झालं तुमचं स्काईप अकाउंट कॉन्फिगर। आता कंटिन्यू करा। बघा, ऑडिओ आणि व्हिडिओ टेस्ट करा आणि तुमचे कॉन्टॅक्ट्स इथे तुम्हाला दिसायला सुरुवात होईल। ज्यांच्याशी चॅट करायचं आहे किंवा कॉल करायचा आहे त्यांचं नाव इथे सर्च करा। इथे सेटिंग्जमध्ये तुमचा अकाउंट आणि तुमचा प्रोफाईल दिसेल, मग त्याच्यात तुमचं स्काईप नेम, तुमचं प्रोफाईल पिक्चर इत्यादी गोष्टी दिसतील। आणि इथे वेगवेगळी ऑडिओ व्हिडिओ कॉलिंग मेसेजिंग ह्याच्याशी संबंधित वेगवेगळी सेटिंग्स तुम्हाला इथे दिसतील। चला तर चॅटसाठी आपल्याकडे एक जो कॉन्टॅक्ट आहे त्याच्याशी चॅट करायचा आपण प्रयत्न करूया। इथे तुमच्या कॉन्टॅक्टशी तुम्हाला व्हिडिओ कॉल करता येतो, व्हॉइस कॉल करता येतो आणि चॅटसुद्धा करता येतो। आता चला व्हिडिओ कॉल करून बघूया। हॅलो, गुड आफ्टरनून सर। गुड आफ्टरनून। इथे तुम्ही बघू शकता की ज्याला तुम्ही कॉल केलाय तो फुल स्क्रीनमध्ये दिसतो आणि तुमचा स्वतःचा चेहरा किंवा तुमच्याकडचा कॅमेराचा व्ह्यू हा तुम्हाला उजव्या बाजूला वरती कोपऱ्यात दिसेल। कॉल सुरू असतानाच त्यांच्याशी चॅटसुद्धा आपण करू शकतो। तसं करण्यासाठी इथे ओपन कन्व्हर्सेशनवर क्लिक करा। बघा, कन्व्हर्सेशन विंडो उजवीकडे तुम्हाला उघडलेली दिसेल आणि आता इथे कॉलच्या बरोबरीने कॉल सुरू असताना इथे तुम्ही चॅटिंगसुद्धा करू शकता। आहे ना कमाल? चला तर मग आता तुम्हीसुद्धा
पटकन स्वतःचा एक स्काईप आय डी काढा आणि एक व्हिडिओ कॉल करूनच बघा.